तरी मतविभाजनाच्यानं आपला उमेदवार हरतो हे आपल्याला अनेकदा पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना एकजूट होऊन मतदानाचा कौल हा महाविकास आघाडीचे उमेदवार जे पंजावर या ठिकाणी उभे आहेत गिरीश पांडव त्यांना आपल्याला निवडून देण्यासाठी तत्परतेने आपल्याला मतदानाच्या वेळेस तत्परता दाखवून त्या पद्धतीचं मतदान आपल्याला करावं हे आवाहन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. खरं तर सांगायला जाईल तर खूप साऱ्या गोष्टी आहेत. याच नरेंद्र मोदीनं याच गडकरीनं आणि याच देवेंद्र फडणवीसानं सांगितलं की आमचं सरकार आलं की महागाई कमी करू, आमचं सरकार आलं की बेरोजगारी संपवू, 2 कोटी युवकांना आम्ही नोकऱ्या दर वर्षाला देऊ. आज तुमचे आमचे मुलं मुली शिकलेले मुलं मुली बेरोजगार होऊन पडलेले आहेत. इंजिनियर्स पदव्या घेतलेले मुलं मुली आज कुठं 1000-1200 नोकऱ्यावर काम करतात, कसं तरी दिवस काढतात. परिस्थिती बदललेली आहे. आणि मी मगाशी सांगत होतो एका ठिकाणी की मनुस्मृतीचा अर्थ काय आपल्या नवीन पिढीला कळत नाही. मनुस्मृतीचा अर्थ असा आहे की बहुजनांना आर्थिक कमजोर करायचं आणि शैक्षणिक कमजोर करायचं. जो समाज आर्थिक कमजोर झाला आणि जो समाज शैक्षणिक कमजोर झाला की तो गुलामीकडे जातो हे बाबासाहेब आंबेडकर सांगायचे. आज नेमकी तीच परिस्थिती चाललेली आहे. तुमच्याजवळून पैसे काढलेत, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं. बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्यायचे आणि शेवटच्या माणसापर्यंत ते पोचवायचे. त्याचप्रमाणे काँग्रेसनी गेले 60 वर्ष या देशामध्ये त्याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाच्या प्रमाणे काम केलं. आपल्याला माहितीसाठी सांगतो, नवीन पिढीला माहिती नाही की ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस फक्त 50 गावांमध्ये लाईट होत. मला वेळ सांगशील ना, 50 गावात लाईट होती, फक्त 50 गावात. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाचा परिणाम असा झाला, आर्थिक धोरणाचा, की काँग्रेसनी पावलापावलानं या देशामध्ये सगळ्या व्यवस्था उभ्या केल्यात. इथं बसलेली अनेक लोक काही नागपूरची नाही, खेड्यातून आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपलं शिक्षण झालं. आता तर हे लोकांनी जिल्हा परिषद शाळा सुद्धा आता बंद करायचं धोरण आणलेलं आहे. जवळपास 15,000 शाळा पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या बंद करायच्या. म्हणजे उद्या गावामध्ये राहणाऱ्या खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या मुलामुलींना शिक्षणाच्या व्यवस्था संपवायच्या. आणि GST सारखा कायदा आणून जे मोदींनी आणि भाजपनी जो GST कायदा आणला त्या GST कायद्याच्या माध्यमातून तुमच्याजवळून पैसा काढायचा आणि मुठभर उद्योगपत्यांना अदानीच्या घरी द्यायचा, तुम्हाला गरीब करायचं, शिक्षणामधून तुम्हाला संपवायचं आणि तुम्हाला गुलामीकडे नेण्याची व्यवस्था मनुस्मृतीच्या माध्यमातून RSS आणि BJP निर्माण केलेली आहे. त्यांना वाटतं की आता आमच्याजवळ भरपूर पैसा आहे आणि या पैशाच्या आधारावर यांना आम्ही विकत घेऊ. वणीमध्ये त्यांनी तर OBC समाजाला कुत्र्याची गिनतीमध्ये आणलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य की हिंदूंची गोष्टी करायच्या, हा OBC समाज हिंदू आहे. ज्या हिंदूंच्या भरोशावर हे सत्तेत आले त्याच OBC समाजाला हे आज कुत्र्याच्या गिनतीमध्ये आणत असतील. आणि मी जेव्हा हा प्रश्न उपस्थित केला तर हा फडणवीस सांगतो की जे स्वान म्हणजे कुत्रे पाळतात ते लोक नाना पटेलच्या विरोधात जाणार. पण त्याने हे नाही म्हटलं की तुम्ही OBC लोक कुत्रे म्हणणाऱ्यांच्या त्याची चूक झाली आम्ही माफी मागतो असं नाही म्हटलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा प्रतिमेचा अवमान झाला अजित पवारांनी एकनाथ शिंदेनी माफी मागितली पण देवेंद्र फडणवीसांनी नाही मागितली. बहुजनांच्या नेतृत्वाच्या बद्दल बहुजनाचं जे दैवत आहे त्या दैवताचा अवमान हे लोक जाणून बुजून करतात हे त्याच्यातून सिद्ध होताना आपण पाहतोय.
आज महागाईचा म बोलायला हे लोक तयार नाही, आणि जेव्हा महागाईचा म बोलायला तयार नसेल तर आता त्यांना मतदानाच्या रूपानं या लोकांना आता त्याच्या घरचा रस्ता दाखवायची वेळ आपल्या हातात आलेली आहे. मागच्या वेळेस गिरीश भाऊला आपण थोड्याशा मताने पाडलं, थोड्याशा मताने पाडलं. ज्याला निवडून पाठवलं तो तुम्ही त्याला पाहिलं की नाही पाहिलं मला माहितीच नाही. मग आता मला एक सांगा, ज्याला पाहिलंच नाही त्याला मतदान कसं केलं? गिरीश भाऊ बेडा, मला तर याच नवलच वाटते या माणसाचं. कुठं गेला? हा एका जागी बसतच नाही ना. म्हणजे हा पडल्यानंतर ही 5 वर्ष तुमच्यामध्ये फिरते. म्हणजे काय, काही लोक निवडून आल्यानंतरही तुम्ही निवडून दिलं त्याला आमदार केलं तर तो दिसायला तयार नाही, तुमच्या सुखदुःखात सामील होत नाही. पण गिरीश भाऊनी तुम्हाला, तुम्ही त्याला पाळल्यानंतरही तो तुमच्याशी सुखदुःखाशी सामील राहिला आणि तुम्ही निवडून दिलं तर तुमचे प्रश्न मांडून तुम्हाला न्याय देण्याची क्षमता त्या गिरीश भाऊ मध्ये आहे, हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, मी महाराष्ट्रातला दौरा करून आलो. म्हणजे आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, आता पश्चिम विदर्भ, आता आजपासून मी इकडे आलो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा मी फिरलो तर महाराष्ट्रामधलं वातावरण बदललेलं आहे, सत्ता परिवर्तनाचं वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे बहुमतानं निवडून येईल, काळ्या दगडावरची पांढरी रेषा. आणि त्याच्यामुळे नागपूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातलं जे काही स्वप्न तुम्ही आम्ही पाहिलं हे यांच्यासारखं भ्रष्टाचारी नाही. ज्या पद्धतीनं एका पाण्यामध्ये आमचा नागपूर डुबतो, आता लहानाचे मोठे झालेत फुके काकाजी तुम्ही, कधी नागपूर शहर डुबला? यांच्या काळामध्ये नागपूर शहर डुबतंय, एकदा नाही अनेकदा डुबला. ते बरोबर आहे, गडकरी म्हणत होता या नाग नदीमधून मी जहाज चालवणार आहे, विमान, आणि मोठे मोठे जहाज येतं आणणार आहे. ते बरोबर आहे, त्यानं त्यानं काय केलं, त्या नाग नदीत नाही नागपूर शहरामधूनच चालवायचं सांगितलं असेल. म्हणून त्यानं त्या विकास जसा केला तो विकासच असा आहे की सिमेंटचे रस्ते असे बनवले खायला भेटते ना, हे गिट्टी खायला सुस्ती नाही, लोखंडही खातात सर, काय काय हजम होते यांना माहिती नाही. आणि रस्ते झाले उंच आणि आपले घर झाले खाली, आणि जे सरळ पाणी आला का घरात, मग आमच्या माया बहिणी आपल्या ते साफसफाई करत राहते, सामान पुसत राहते, आणि हे लोक आपल्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधून आहेत. तिकडे तो महालचा घर इकडे आता कुठं आला म्हणते, इकडे मोठावाला बंगला पाला बांधला म्हणते. आणि आता आणि फडणवीसचा तर काय नाही, किती घर आहेत काही घ्यायची घराची गिनतीच नाही नागपूर शहरात. पैसाच पैसा, लेंबरटाना फिरणारे लोक आता कायच्या कायच्या फिरते, आता फुके भावाची कायच्या फिर्या. तर म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की यांनी तुमच्यासाठी नाही, हे लोक स्वतःसाठी मोठे झाले, तुमच्या मताच्या भरोशावर हे लोक मोठे झालेत आणि तुम्हाला तिथलं तिथंच ठेवलं आणि जे होतं तेही संपवून टाकलं, अशी व्यवस्था या लोकांनी निर्माण केलेली आहे. मी या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरत असताना महाराष्ट्रातल्या जनतेचा कौल आणि त्यांचा राग हा जो मी पाहिला, कौल तर हा महाविकास आघाडीच्या बद्दल आहे आणि राग आहे भाजपच्या बद्दल. या राज्यामध्ये ना शेतकरी सुखी आहे, या राज्यामध्ये तरुण सुखी आहे, या राज्यामध्ये महिला सुखी आहेत. गरीबाचं तर काही आता त्याला किड्या माकोड्यासारखंच वागवल्याची सारख्यासारखी परिस्थिती निर्माण केलेली आहे. आणि म्हणून या सगळ्या महाराष्ट्रामध्ये, उभ्या महाराष्ट्रामध्ये आज जे काही चित्र आहे यांच्याबद्दलचं, यांना लोक जमा करायचे म्हणजे मोदीच्या सभेमध्ये लोक पाहताना त्या योगीच्या लोक सभेत तर लोक जमतच होत नाही, जमाच होत नाही. हा योगीच्या सभेमध्ये तर लोक येतच नाही, कारण की तो म्हणतो की बटेंगे तो कटेंगे, आणि मोदी सांगते की एक है तो सेफ है, सेफ म्हणजे खायचा नाही.
आता देशाचा प्रधानमंत्री 10 वर्ष बहुमताच्या सरकारमध्ये असताना देशाला एक करू शकले नाही, हे त्यांची कमजोरी. म्हणजे एवढा कमजोर प्रधानमंत्री देशाने पहिल्यांदा पाहिला. मतं मागायला आलं तर त्यांनी काय सांगायला पाहिजे, मी महागाई कमी केली सांगायला पाहिजे ना, केली की नाही केली सांगा. बेरोजगारी कमी केली सांगा, त्याच्यावर मत मागा ना. तुम्ही ना महागाई कमी केली ना बेरोजगारी कमी केली, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या, गरिबाची संख्या वाढवली. आपल्याला माहिती आहे आपला हातावर कमवणारा खाणारा भाग आहे. 2014 पहिले कंट्रोलच्या दुकानामध्ये आम्ही लोक साखर देत होतो, रॉकेलचं तेल देत होतो, रॉकेलचंच म्हणतो ना आपण, मातीचं तेल देत होतो, डाळडं देत होतो, खायचं तेल पण देत होतो, हे सगळ्याच्या सगळं आम्ही देत होतो आणि डाळ पण देत होतो. जसं 2014 नंतर मोदीचं सरकार आलं, तुमच्या तोंडातली साखर पण काढली, खायचं तेल पण काढलं, तुमचं तेलही गेलं आणि तुपही गेलं. आणि तरी म्हणतं की मे गरीब हो गेले काम कर रहा हूं, बहिणो भाई हो. आता तरी तुम्ही लोक त्याला मत मारता. मला तर वाटतं की तो मागचा यांच्या विरोधातला उमेदवार तो कसा निवडून आला हेच मला कळत नाही. इकडे कसा निवडून आला हेच कळलं नाही. म्हणजे तुमचं सगळं घेऊन गेले ते लोक, कंट्रोलच्या दुकानातलं तुमचं सगळं साखरही घेऊन गेलं, तुपही घेऊन गेलं, तेलही घेऊन गेले, रॉकेलचं तेलही घेऊन गेले. तरी सुद्धा त्यांच्या एका दिवसाच्या, ते म्हणतात की आम्ही पैसे वाटून निवडून येऊ, एका दिवसाच्या पैशाने तुमचं 5 वर्ष चालते का? आपलेच पैसे आहेत, पैसे त्यांच्याकडे जे आहेत ते आपलेच आहे. आपल्या जोडून नेले ना जीएसटी मधून, जीएसटी मध्ये आपल्याजवळून पैसे नेलेत, अदानीच्या घरी पाठवलेत, आता अदानीच्या घरून निवडणुकीच्या याच्यानं ते पैसे इकडे आलेत. आता ते कोणाचे पैसे आहेत? पैसे कोणाचे आहेत? तुमचे आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्का बदला घ्यायचा निर्णय घ्या. पैसा द्यायचा आणि मत गिरीश भाऊला. आणि आपला तो पांडव आहे, तिकडे कौरव आहेत. 5 पांडवांना 100 कौरवाला निपटलं होतं. आमचा तर एकच पांडव, गिरीश पांडव. त्याच्या जो कौरव असतील कराव त्या कौरव एकी बाजूला, आम्ही पांडवांच्या बाजून आहो का नाही? शकुनी मामा कोण आहे? कोण आहे शकुनी मामा? नाही नाही नाही, देवेंद्र फडणवीसचं नाव काय? आता देवेंद्रचं कसं आहे, तो पहिले देवेंद्रजी होता, आता देवा भाऊ झाला, आता भाऊ काढून टाकल तर शकुनी कसा होता? हा बरोबर शोधलं त्यानं. आणि तुम्हाला सांगतो की या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला हसवलं याच्यासाठी की ते तुम्हाला नेहमी रोडवतात हे बीजेपी वाले, म्हणून मी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर हास्य पाहिजे होतं म्हणून हसवलं. खरं तर ही हसायची वेळ नाही आहे, ही वेळ ज्यांनी आपल्याला रडवलं, महागाईच्या आगीमध्ये टाकलं, आमच्या पोरांना बेरोजगार केलं, आमच्या अन्नदात्याला संपवलं, बहुजनांना कुत्रा म्हणतात, यांना आता जागा दाखवायची वेळ तुमच्या हातात आलेली आहे. जात पे ना पात पे मोहर लगेंगी हात पे. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ही वेळ ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला संपवण्याचं पाप जे लोक करायला निघालेत आणि हे म्हणतात की आम्ही संपवतच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, इथं काही शिकलेले मुलं मुली आहे, UPSC परीक्षा ज्या होतात सिव्हिल सर्व्हिस राष्ट्रीय, त्या याच्यामध्ये जे काही मुलं मुली हुशार असतात त्यांना पास कर, ते पास होतात आणि मग कलेक्टर SP वगैरे हे सगळे पदावर जातात. यांनी 2014
2019 आणि 2024 मध्ये UPSC ची परीक्षा न घेता जॉईंट सेक्रेटरी रँक वर RSS चे लोक बसून पॉवर सगळ्या त्यांच्या हातात. UPSC च्या मतापासून का नाही पाठवलं? तुम्ही त्या विचाराचे लोक तिथे पाठवले, मग संविधानाला छेद लावला की नाही लावला? महानगरपालिकेच्या निवडणुका 3 वर्षापासून झाल्या नाही आणि यायच्या सरकारला तर ते घेणार पण नाही. त्यांचे जे काही उमेदवार असतील ना भाजपवाले महानगरपालिकेची वाट पाहत, हे तुझं रे संजय, महानगरपालिकेची निवडणूक यायचं सरकार चुकून आलं ना, गिरीश पांडव पडला तर यायचं सरकार आलं तर समजून जातं का महानगरपालिकेच्या निवडणुका विसरून जातो मी. त्यांच्या सांगा भाजपवाले कोणाला उमेदवार उभं व्हायचं असेल त्यांनी, म्हणून त्यांनाही सांगा की गिरीशचा प्रचार करा म्हणून. तुम्ही गेल्या 3 वर्षात, कारण आमच्या संविधानामध्ये असं म्हटलंय की दर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजे, हे काही मालक बनायसाठी नाही गेले. 5 वर्षानंतर यांनी हिशोब दिला पाहिजे, पण यांनी आता निवडणुकाच घ्यायच्या नाही. आणि निवडणुका घ्यायच्या नाही म्हणजेच हेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा घात करायला निघाले. तर संविधानाचा विरोध करतात की नाही, संविधान संपायला निघालेत की नाही, मी साध्या भाषेत सांगितलं आणि खूप गोष्टी सांगतायत. तर अशा या पद्धतीमधली ही जी काही भाजपची वृत्ती आहे, या वृत्तीला नागपूरमधून उखडून फेकण्याची जबाबदारी आपली आणि पूर्ण नागपूरकरांची आहे, हेच या ठिकाणी मी सांगतो. छोटू भाऊ आपल्याला यांची सगळी कहाणी छोटू भाऊ चांगली सांगते RSS ची, कारण तिथून आलेला आहे. याचं पाप काय, त्या छोटू भाऊ भोयर आपल्याला पूर्ण कहाणी सांगते त्यांची. हा, त्याच्यामुळे छोटू भाऊ जोडून तुम्ही त्याची कहाणी ऐकायचं, छोटू भाऊचं एक प्रवचन ठेवा. हो गिरीश भाऊ, या RSS च्या विरोधात आणि भाजपच्या बद्दलच त्यांना एक छोटू भाऊ भोयरचं एक मार्गदर्शन ठेवा चांगलं, एक जोरा सेमिनार ठेवा. छोटू भाऊ यांची पूर्ण कहाणी सांगेल की हे लोक किती खतरनाक आहेत, हे फारच डेंजर लोक आहेत. मी थोड्या दिवस राहिलो ना, थोड्या दिवस राहिलो, मला समजलं म्हणून सोडून टाकली खासदार की नाही आपल्याला पाहिजे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो की छोटू भाऊ तुम्हाला सांगेल यांची कहाणी की फार डेंजर लोक आहेत. आणि म्हणून या लोकांच्या विरोधात, कारण की उमेदवार फक्त आमचा गिरीश भाऊ आहे असं नाही, आपण सगळेजण उमेदवार आहात. आपण सगळेजण, मी गिरीश भाऊ आहे, मी पंजाब उभा आहे, आणि पंजाब ह्या मतदारसंघातून सगळ्यात जास्त मतांनी निवडून गेला पाहिजे. जवळपास 50,000च्या वर मताधिक्यानं गिरीश पांडव साहेब या मतदारसंघातून निवडून आले पाहिजे, ही आग्रहाची विनंती आपल्या सगळ्यांना करतो. मी अजून एका ठिकाणी पुन्हा जायचं असल्यामुळे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. धन्यवाद नाना भाऊ. सर्वजण मंचावर थांबा, 1-5 मिनिट कोणी मंचावरून उठू नका. आज नाना भाऊंनी या ठिकाणी